नमस्कार, आप देख रहे हैं पुलिस वाला वेब न्यूज और मैं हूं आपके साथ छवि। दिनांक 21 अप्रैल 2020 को भंडारा शहर के शुक्रवारी प्रभाग क्रमांक 1 में नव प्रभा लोक संचालित साधन केंद्र और महिला बहुउद्देशीय संस्था के ओर से माधुरी देशकर और सामाजिक कार्यकर्ता संदीप मारबते एवं पुलिस वाला वेब न्यूज चैनल की टीम की ओर दिलीप एस देशमुख द्वारा कुछ जरूरतमंद नागरिकों को जीवनावश्यक वस्तु की किट बांट कर इस उपकरण से जरूरतमंद व्यक्तियों को भेज कर उपकरण किया जारी। लॉकडाउन जब तक जारी रहेगा तब तक जरूरतमंद नागरिकों के लिए ये उपकरण जारी रहेगा। गणेशपूरची माझी सरपंच आहे आणि मेंबर पण आहे। माझी संस्था आहे OGMS महिला बहुउद्देशीय संस्था आणि आम्ही नव प्रभा या मावींची जी संस्था आहे त्यांच्या मार्फत आणि आम्ही लोकांकडून 200 तांदूळ अशी मागणी करून हे सगळं जमवून राहिलो आहे आणि त्यामार्फत अशा गरजू लोकांना आम्ही धान्य वाटप करत आहोत। ज्याच्या साखर तेल मीठ या सगळ्या गरजू आहे, ज्या महिला कुठे जाऊ शकत नाही अशा महिलांसाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आणि त्या महिला आज काहीच त्यांना राशन कुठून मिळत नाही आहे अशा महिलांना आमची खरं उद्देश आहे की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांना हे सगळं द्यावं। आतापर्यंत आपण किती असे किट वाटले? आतापर्यंत आम्ही 10-12 किट वाटलेले आहेत। आता पण आता इथे पण आम्ही थोडं वाटणं सुरू आहे। अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे आणि राशन जमवण्याचं पण काम चालू आहे। आम्ही वेगवेगळ्या ग्रुप्सला, जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत आमचे, त्या सगळ्या ग्रुप्सला टाकत आहोत की तुम्ही 200 तांदूळ आम्हाला द्या आणि ज्याच्याकडून ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत हे धान्य आम्ही पोहोचवू शकतो।